नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मध्ये कार्यरत आरोग्य सेवक कर्मचारी, कचरा उठाव कर्मचारी, औषध फवारणी कर्मचारी तसेच पाणी पुरवठा व विद्युत विभागातील कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त या प्रभागाचे नगरसेवक व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र जगन्नाथ ठोकळे यांच्या वतीने दिवाळी भेट व स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। ज्येष्ठ नेते शहाजी मोरे, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शिवाजी वाघमारे, हरिभाऊ सवने, आप्पासाहेब साबळे, रमेश सावंत, आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई सर्वदे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मनोज गाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू वर्णे, अशोक ठोकळे, कुपवाड शहराध्यक्ष शिवाजी वाघमारे, किशोर होवाळ, महावीर माने, संतोष सरोदे, सोमनाथ बोबडे, जितेंद्र बनसोडे, मिलिंद कांबळे, राकेश गाडे, गजानन कांबळे, मिलिंद गाडे, शरद रणखांबे यांच्या हस्ते दिवाळी भेट वाटप करण्यात आले। तसेच स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे यांचा कोविड योद्धा म्हणून, तसेच महापूर व कोविड कालावधीत चांगल्या कामगिरीबद्दल मुकादम राजू चौगले, गजानन शिंगे, किरण मोरे, विष्णू ऐवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते हनुमंत साबळे व आभार व आयोजन प्रफुल्ल ठोकळे यांनी केले।